मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची झाली सांगता. 560 पैकी 554 मतदारांनी केले मतदान. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळांना तूर्तास स्थगिती. आणि कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडवण्यावरून गिराईक महिला व पंपावरील महिला कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी. सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी मतदान झाले. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात एकूण 560 मतदार होते. त्यापैकी 554 मतदारांनी मतदान केले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि RSS चे स्वयंसेवक छोटू बोयर यांनी अचानक पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तर भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यानंतर मतदानाच्या एक दिवस अगोदर काँग्रेसने छोटू बोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि सर्वांचे लक्ष शुक्रवारी सकाळी निवडणुकीसाठी मतदान केलेल्या 560 मतदारांवर होते. सकाळी सकाळी 15 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली, ज्यापैकी 554 मतदारांना मतदान करता आले, तर 5 मतदारांनी मतदान न केल्याने तेच एक मत अवैध ठरले. त्यात महापालिकेचे 4, जिल्हा परिषदचे 1 आणि कामठीतून 1 असा मतदारांचा समावेश आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर तहसील कार्यालयात आलेल्या नगरसेवकांनी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बातचीत केली. बघूया या सर्वांच्या प्रतिक्रिया. महत्वाचं आहे आणि हे इलेक्शन महत्वाचं आहे, पण आमच्या समोरच्या पक्षाने हे इलेक्शन आमच्याकरता सोपं केलं आहे असं तुमचंच म्हणणं आहे. 12 तास इलेक्शनला राहायच्या आधी जर तुम्ही उमेदवार बदलता, संघाचा स्वयंसेवक म्हणून उमेदवार बदलतो आणि मग मंगेश देशमुखवर 6 भाजपच्या नगरसेवकांच्या सूचक म्हणून साहेब, मग तो कसा काय चालतो? त्यामुळे त्यांनी परत एकदा दाखवून दिलं की त्यांना काही कोणाशी घेणंदेणं नाही, त्यांना वाटेल ते करू शकणार, त्यांची इच्छा आहे, त्यांनी ते केलं आहे. माननीय बावनकुळे साहेब हे 400 जास्त मतांनी 14 विजयी होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आणि आमचे सगळे लोक नियतशीर नीट मतदान करतील. आणि आता मतदान सुरू झालं आहे, अर्ध्या पाऊण तासात भाजपचं नागपूर शहरातलं मतदान संपलं. कुटुंबियांनी दावा केला होता की भाजपचे काही नेते नगरसेवक संपर्कात आहे ते फुटतील, दावा फोलडरला सर सगळेच दावे तुमच्यासमोर त्यांनी केले आणि तुमच्यासमोरच तुम्हीच ते फोलडरवले, त्यामुळे आता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. काँग्रेस पक्ष काय आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे, त्यामुळे त्याबद्दल मला बोलण्याची इच्छा आहे. मध्यंतरीचा काही काळ आमच्या नेते मंडळीसोबत काँग्रेसचं बोलणं नक्की झालं नव्हतं, परंतु काही दिवस 2 दिवसाच्या आधी बोलणं झालं. माननीय जयंतराव पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष आले, त्यांनी आदेश दिला आणि तसंही आम्ही काँग्रेसी विचारधाराचे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला मदत करणारच. महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे आम्ही आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सगळी काँग्रेसच्या पाठीमागे, काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे आहे. नाही नाही, आम्हाला महाविकास आघाडीने जो उमेदवार सांगितला, जरी पहिल आधीचा जो वेगळा होता तो, पण नव्यानं जे नाव आलं त्यांना आम्ही मदत केली. काँग्रेस हायकमांडचा जो निर्णय असतो तो काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो मान्य करावा लागतो आणि त्यानुसार हायकमांडने जो दिलेला निर्णय आहे त्या निर्णयासोबत आम्ही आहोत. प्रदेशाध्यक्षांचा उमेदवार ऐनवेळी बदलणं हे कितपत योग्य वाटतं? प्रदेशाध्यक्षाचा उमेदवार म्हणून नाही, पक्षाने दिलेला उमेदवार होता आणि पक्षाने परत दुसरा उमेदवार दिला तर त्याच्यासोबतही पक्ष उभा आहे. आमचे सगळे लोक हायकमांडच्या निर्णयाशी सहमत आहेत आणि जो निर्णय होणार झालेला आहे त्या निर्णयासोबत सर्व एकजुटीने महाविकास आघाडीसोबत आहेत आणि यावेळेला आमचा उमेदवार 100% निवडून येणार आहे. छोटू बोयर असं म्हणतात की मी असमर्थ नव्हतो निवडणूक लढायला, जे पत्रात लिहिलं आहे ते चुकीचं आहे. नाही, छोटू बोयरांनी काल
आमच्या मीटिंगमध्ये जे जाहीर केलं की जो उमेदवार हायकमांडने दिलेला आहे त्या उमेदवारासोबत मी आहे आणि जो निर्णय पक्षाने दिलेला आहे तर पक्ष कार्यकर्ता म्हणून मी त्या निर्णयासोबत आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन नागपूर महापालिकेने शहरात पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू करण्यावर स्थगिती आणली असून शाळेबाबत महापालिका आयुक्तांनी नवे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या नवीन विषाणू ओमिक्रॉनचा प्रभाव पाहता नागपूर महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवी पर्यंतची शाळा सुरू करण्यावर स्थगिती आणली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश जारी केले. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 15 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच 8वी ते 12वीपर्यंत शाळा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. महापालिका आयुक्तांनी नागरिकांना कोविड नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण करून त्यांच्याकडून 3 लाख रुपये लुटल्याची घटना खापरखेडा येथे समोर आली आहे. ही घटना रोहणा रोड जुला लाईन संकुलात घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात घेराव घातला. खापरखेडा येथे भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून 3 लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रोहणा रोड जुला लाईन संकुलात 8 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. पोलिसांनी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला. अखेर पोलिसांनी रात्री 9 च्या सुमारास अज्ञात 9 दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाजपचे कार्यकर्ते सुनील प्रभाकर गोमकाळे यांनी सावित्रीबाई महिला ग्रामीण खेती सहकारी पतसंस्थेकडून 3 लाखांचे कर्ज घेतले. दरम्यान रोहणा परिसरात काही अज्ञात दरोडेखोरांनी दांडक्याने आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून 3 लाखांचा ऐवज पळवून नेला. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये क्रॉसिंग यासाठी झाली की ते बोलले की मी म्हणत होते की माझ्या ग्रामपंचायतच्या ठरावानुसार ग्रामपंचायत सदनामध्ये जे मंजूर झालेलं आहे त्या कामानुसार मी इथे काम केलं जाईल. पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे काम मी माझ्या मनानुसार करेल, पहिले वॉल कंपाऊंड करेल आणि मग नंतर रस्ता करेल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते माझ्यावर जोर जबरदस्ती करून मला माझ्याशी खूप शब्दांची क्रॉसिंग त्यांनी माझ्यासोबत केली. क्रॉसिंग करता माझ्यासोबत त्यांनी मला धक्का देऊन पाडण्यात आलं. मला त्यांनी धक्का देऊन पाडण्यात आल्यानंतर माझ्या मागे माझे वीर उभे असताना त्यांना पण त्यांनी धक्काबुक्की करून त्यांना पण मारहाण, त्यांच्या बाकीच्या सर्व मुलांनी मारहाण केल्यानंतर आम्ही सगळे मी माझ्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले. तिथे सगळं शिथिल झालं असताना त्याच्यानंतर आज हा प्रकार इथे होऊन राहिला. त्यांना तिथेच त्यांनी धमकी दिली होती की मी तुला बघून घेईन, मी तुझे तुकडे तुकडे करेन असं करून आम्ही आज माझे ती ऑफिसमधून घरी जात असताना त्यांच्यावर 10 ते 15 लोकांनी लाठी मारून त्यांच्याजवळ मोठे मोठे अवजार सुद्धा असल्याची मला माहिती मिळाली. त्यांच्यावर खूप मोठा हल्ला आज इथे झालेला. त्यांनी लक्ष घालायला पाहिजे या इथे महिलांचा सन्मान ते नेहमी करत असं त्यांनी बोलून गेले. पण यावेळेस त्यांनी लक्ष इथे घालायला पाहिजे आणि माझ्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. ते कुठेतरी तुम्हाला वाटते वैदिकी माझ्यासोबत अशी कुठेतरी पार्शालिटी होत आहे, भेदभाव होत आहे असं मला जाणवत आहे. कुठेतरी पार्टीचा भी कुठेतरी असा भेदभाव तुम्हाला वाटते का? पार्टीचा भेदभाव त्यांचे कार्यकर्तेच आहे, सगळे प्रकार करतात. काय तुमची मागणी आहे? नाही, गुन्हा झाला पाहिजे, आरोपी इथे पकडला गेला पाहिजे आणि गुन्हा नोंद झालेला पाहिजे. स्टेशनला खापरखेडा येथे दाखल केलं होतं, तक्रार दाखल केली होती, परंतु खापरखेडा पोलीस स्टेशनने त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद केला नाही आणि त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली नाही. त्याच गोष्टीचा फायदा घेत आणि जिल्हा परिषद सदस्याचा दुरुपयोग करून त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पोलीस प्रशासनावर रोब दाखवून आज 15 ते 20 पोरांना सुपारी देऊन त्याच्या पाठीमागं मिलन चौकापासून पाठीमागं बाईक स्वारांनुसार घेऊन गेले आणि बरोबर झुला लाईनच्या ज्या ठिकाणी अज्ञातस्थळी कुणी राहत नाही झुला लाईनच्या समोर गाडी लावून त्याला पाळून सरळ त्याला कट्टा दाखवून त्याला लोखंडी रॉडने, काठ्याने, चाकूने असे मारहाण करून त्याला त्याच्याजवळ असलेली रक्कमसुद्धा हिसकावली. ही कुठेतरी घृणास्पद गोष्ट आहे आणि सुपारी देऊन गँगवार केल्याची घटना आहे. ह्या घटनेचा मी परिपूर्ण निषेध करतो. 11 ला एक घटना झाली आहे, सरपंचाची अवहेलना केली त्यांनी आणि सरपंचाला धक्कामुक्की करून मारहाण केलं आणि त्याच्यासोबत त्याचे काही कार्यकर्ता होते. त्यावेळेस तक्रार केली, परंतु त्या तक्रारमध्ये काय केलं की भटकर साहेबांनी गुन्हे दाखल न करता
उद्या एफ आय आरची कॉपी देऊ म्हणून, आणि नंतर दुसऱ्या दिवशी सरपंचावर आणि अर्जदारावर प्रेशर आणून ते सेटलमेंट करण्याचं काम या भटकर साहेबांनी केलं. आणि त्याच्यानंतर आज ही घटना घडली. 22-11 आपला पवन जो गोमकाळे आहे त्यांनी एक इथं रिपोर्ट दिली आहे की माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासून, नाव दर्ज प्रकाश खापरेच्या नाव दर्ज रिपोर्ट दिली आहे की माझ्या याच्यापासून मला धोका आहे जीवाला. परंतु खापरकडा पोलीस स्टेशनने त्याच्यावर कोणतीच दखल न घेता आज ही घटना घडली. त्यावेळेस जर हे दखल घेतली असती त्या पत्रावर तर आज हे घटना घडली नसती. त्याची जबाबदारी सारी खापरकडा पोलीस स्टेशनची ठाणेदाराची आहे. सुरुवातीला कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडाल्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याची घटना नागपुरातील मेडिकल चौकात घडली. सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यात पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी पेट्रोल भरायला आलेल्या महिलेला मारहाण करताना दिसून येत आहेत. मेडिकल चौकात एक महिला पेट्रोल भरण्यास आली होती. पेट्रोल भरताना तिच्या कपड्यावर पेट्रोलचे काही थेंब उडाले, त्यामुळे तिने पुरुष कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. इतकंच नाही तर तिने त्या वृद्ध कर्मचाऱ्याला मारहाणही केली. ते बघून पेट्रोल पंपावरील इतर महिला कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावून आल्या व त्यांनी संबंधित महिलेवर हल्ला करत तिला मारहाण करायला सुरुवात केली. या संपूर्ण घटनेच्या घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं व सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला. सध्या तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर विविध कमेंट्सचा पाऊस पडतोय. या घटनेतील महिला ही मानसिक रुग्ण असून तिच्याविरुद्ध इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतलं. नंतर तिची सुटका करण्यात आली. तो मेडिकल स्क्वेअर के पास इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे है उधर एक महिला उसकी मोपेड स्कूटर लेके पेट्रोल भरने के लिए आई थी. उसने वो टंकी उसकी पेट्रोल की फुल की और उसके पैसे के बारे में वो देने से मना किया. वो वास्ते उधर जो पेट्रोल भरने वाली महिला कर्मचारी है उन्होंने कैशियर को बुलाया. कैशियर ने उसके बारे में पैसे के बारे में पूछा तो गाली गलौज की, हाथापाई की और बाद में पुलिस स्टेशन में वो पेट्रोल कर्मचारी पेट्रोल पंप के कर्मचारी और वो महिला जब पुलिस स्टेशन में आई तो पेट्रोल कर्मचारी महिला ने जो कंप्लेंट दी वो हिसाब से अदखल पात्र गुन्हा का स्वरूप गुन्हा दाखिल किया है. तो उसके बाद जो विरोधक है अदखल पात्र गुन्हे में जो विरोधक है महिला उसने कुछ उसको कुछ मारपीट हुआ इस बारे में कुछ तकरार नहीं दी थी. उसके बाद में मालूम पड़ा कि उसकी मानसिक स्थिति ठीक नहीं है तो उनके घर वाले को संपर्क किया. बाद में उसके पति आने के बाद उस बारे में पति ने माफ़ी भी मांगी और वो जो पैसा पेट्रोल का है वो देने का वादा किया. आणि उसका ट्रीटमेंट मानसिक स्थिती उसका ट्रीटमेंट सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू है ऐसा पतीने बताया. तो बाद में ये व्हिडिओ व्हायरल होने के बाद जो उनको संपर्क किया है उनका जो कंप्लेंट है वो हिसाब से आपण आगे वाली कारवाई कर देंगे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। मोसंबीने नागपूरचा फळ बाजार सजला आहे। लिंबापेक्षा मोठी मोसंबी ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे, तेच शेतकरीही मोसंबीचे उत्पादन घेत आहेत। नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, त्याच संत्र्याबरोबरच आता शेतकरी मोसंबीचेही उत्पादन घेत आहेत। या मोसंबीकडे शेतकऱ्यांचे आकर्षण वाढत आहे, मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये दररोज सुमारे 80 ते 100 टेम्पो मोसंबी शेतकरी विक्रीसाठी येत असून मोसंबीचा भाव 18 ते 23 रुपये किलो आहे। असं आहे, संत्र्याचं झाड लावल्यावर एक त्याला 5-7 वर्षे लागतं फळ यायला, आणि त्याची ड्यू डेट राहते 15-20 वर्षापर्यंत बगीच्याची। नागपूरचं वैभव संत्रा होतं, पण त्याला करणं गारपीट आल्यावर संत्र्याला सर्वात जास्त मार येतो। विदर्भात अवकाळी पावसाचं प्रमाणही भार आहे, त्याच्यामुळे त्याचा फटकाही शेतकऱ्यांना पुष्कळ पडला आहे। कधी पैसे मिळाले आहे, कधी फटकाही बसला आहे। आणि त्यांना घेऊन मार्केटमध्ये आणणं, त्याची मशागत करणं, पॉलिश करणं, त्याला कपडा फिरवणं हे ते आता काय, संत्र्याचा मार्केट होता नागपूर पूर्ण बाजारपेठ आणि विदर्भात संत्राही होता, पण शेवटी त्या बगीचाची ड्यू डेट खतम झाल्यानंतर लोकांना कॅश क्रॉप्ट आणि एक सकत उत्पादन म्हणून ते मोसंबीकडे वळले। म्हणजे कालांतराने तो बगीचा खणल्यानंतर आता काय लावावा, तर त्यांनी मोसंबीचा बगीचा लावला, त्याच्यामुळे संत्रा थोडा कमी येऊन मोसंबी दिसून राहिली, हे त्याचा परिणाम आहे। और रही बात मोसंबी, अभी ये जो 5-7 साल में जिस हिसाब से यहाँ पे विदर्भ की मोसंबी की डिमांड उठी है, जितनी मजबूती इस मोसंबी में है, मैं नहीं समझता ना इसके मुकाबले में आंध्रा की मोसंबी सामने ठहर सकती, ना इसके सामने में आप मराठवाड़ा की मोसंबी को बोल सकते हैं। नो डाउट मराठा वाला मोसंबी जो भी है वो भी पतला छिलका होती है, मीठी भी होती है, लेकिन हमारे जो विदर्भ में जो किसानों ने डेवलप की है मोसंबी, इसकी मोसंबी इतनी मजबूत होती है कि आप यहाँ से सिलीगुड़ी, नेपाल, बांग्लादेश, हर जगह यहाँ से विदर्भ की मोसंबी को बहुत पसंद किया जा रहा है और बहुत बड़ी मात्रा में जारी है। लेकिन बस यही है कि बीच में जो बरसात होने के कारण ऐसा हो गया कि वो काफ़ी अंदर रोड इतना ज़्यादा बरसात हुई है जो आज से 1.5 महीना पहले, उसमें काफ़ी मोसंबी तो है ना ऐसा हो गया कि तो तोड़ने की स्थिति में भी नहीं थी, है ना अंदर ट्रैक्टर जा सकता था ना अंदर लेबर जा सकती थी, क्योंकि इतना कीचड़ और इतना बरसात से बहुत खराब हुआ है। ये तो इस समय ये दुर्भाग्य है कि जो आज विदर्भ की मोसंबी आज सिर्फ यहाँ पे समझ लो 18 रुपये से लेके 24 रुपये तक बिक रही है, नहीं तो ये समय में मेरे ख्याल से ये मोसंबी की कम से कम वैल्यू यहाँ पर रहना चाहिए 30 रुपये से 40 रुपये मेरे हिसाब से। लेकिन ये बारिश के कारण सबसे बहुत एक प्रकार का नुकसान है यहाँ के किसान भाइयों को कि ये रेट में इनको यानी जो है बोलना चाहिए नहीं पुरा रहा है इनको माल लाना यहाँ पे, लेकिन क्या कर सकते हैं, अचानक से फिर वापस से मौसम बदल गया है, सब जगह बारिश हो रही है और बहुत जगह अभी क्या ठंड बढ़ गई, ठंड बढ़ने के कारण यानी मौसम्बी संतरे दोनों की डिमांड थोड़ी सी कम भी हो गई है। मार्केट में रोज कितनी मौसम्बी आ रही है क्या कहेंगे? मौसम्बी तो मार्केट में ये है, आप समझ के चलिए कि कम से कम 50-60-70 टेम्पो आते हैं, जिसमें एक एक टेम्पो में 3 टन 4 टन रहता है माल, और ऐसे तो उनको उतना रेट मिल नहीं रहा है जितने आवक के हिसाब से। लेकिन मौसम्बी तो जब पूरे फुल सीज़न में जो हिसाब से आती है तो 50-60-70 टेम्पो से कम कभी भी नहीं आते हैं, यानी 200-300 टन की तो मिनिमम आवक रहती है मौसम्बी की। याच्यामुळे आम्हाला तर भरपूर लॉस झालेला आहे। मोसंबी खपायला पाहिजे होती आता 30 ते 40 दरम्यान, 40,000 रुपये टनाच्या दरम्यान खपायला पाहिजे होती, पण आता आज आमची मोसंबी खपली 20 ते 22,000 रुपये टन, याच्यामुळे आमचा 17-18,000 रुपयाचा भयंकर लॉस झालेला आहे। काय सांगाल की नागपूरची मोसंबीमध्ये काय विशेषता? नागपूरची मोसंबी एवढी चवीदार आणि वैशिष्ट्य म्हणजे गोडी तिला भरपूर, आणि विदर्भातली बी मोसंबी चांगली जोरदार जबरदस्त आणि महागामध्ये महागात खपणारी वस्तू, हे आता आम्हाला 20 ते 22,000 रुपये टनाच्या हिशोबात विकावे लागते, याच्यामुळे
आमचं 20 ते 22 हजार रुपये टनामागं भयंकर नुकसान होत आहे. त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, असं रेट राहिला तर तुम्हाला अजून किती नुकसान? आम्हाला तर भरपूर नुकसान झालं आहे साहेब. कास्तकाराला एवढं भयंकर नुकसान सोसा लागते, आत्महत्या करायची पाळी येऊन गेली आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहनाची झडती घेताना एका एमडी ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलं असून तो तरुण हेल्मेट शिवाय वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. चौकशीसाठी त्याच्या गाडीची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये पोलिसांनी कारच्या ट्रंकमधून 1,10,000 रुपयांची एमडी पावडर जप्त केली आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गुरुवारी दुपारी कृपलानी चौकात हेल्मेट नसणाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्यात आली. वाहतूक विभागाच्या बर्डी झोनचे हवालदार प्रफुल्ल बंदेरे आणि विशाल हाते कर्तव्यावर होते. अजनी रोडवर कृपलानी चौकात 23 वर्षीय तरुण दुचाकीवरून जात होता. हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या कृतीचा संशय आला. पोलीस हवालदार राहुल टापरे, सुनील अतकरी आणि शिवहरी घुगे यांनी त्याच्या वाहनाच्या ट्रंकची झडती घेतली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. एका निळ्या पिशवीत इलेक्ट्रॉनिक वजन आणि पांढरी पावडर असलेली छोटी थैली सापडली. तसेच पॅकिंगसाठी लहान पाऊच, चमचे आणि लहान लॉक पाऊच मिळाले. तत्काळ धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी त्याला धंतोली पोलीस ठाण्यात आणले. त्याच तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमडीची किंमत 1,10,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस आर त्रिवेदी यांच्या न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला 34 कलमांवर शिक्षा सुनावली. आशुतोष उर्फ मोगली विजय राऊत असे या गुन्हेगाराचे नाव आहे. 30 जून 2020 रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आशुतोषला कलम 377 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार आशुतोष आणि पीडित मुलगा शेजारीच एका वस्तीत राहतात. 30 जून रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आशुतोषने पीडित मुलगा खेळत असताना त्याला फोटो काढण्याच्या बहाण्याने घराच्या टेरेसवर नेले आणि खोलीत त्याच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्याने विरोध केला असता आरोपीने त्याला मारहाण केली. बलात्कारानंतर आरोपीने त्याला कोणालाही काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली. घटनेच्या वेळी पीडित मुलगा अल्पवयीन होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी आशुतोषला 1 जुलै रोजी अटक केली. सुमारे 1.5 वर्षे सुनावणी झाल्यानंतर पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आशुतोषला दोषी ठरवले. पोलिसांच्या वतीने तपास अधिकारी एस जे केंद्रे यांनी आरोपपत्र दाखल केले तर ASI विजय राऊत यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकील सोनाली राऊत सरकारी पक्षातर्फे तर वकील खरे यांनी बचाव पक्षातर्फे हजेरी लावली. नागपूर जिल्ह्यातील मौदा व बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या 2 ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी 50 पशूंना मुक्त करून वाहनासह 16 लाखांचा माल व 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई बोरी पोलिसांना पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली. या माहितीप्रमाणे काही लोक ट्रकमध्ये बैलांना कोंबून त्यांची तस्करी करत होते. माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब बोरी येथील वाय पॉईंटवर नाकाबंदी करून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून ट्रक चालकाने ट्रक बोरखेडीकडे वळवला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत ट्रकला थांबवले व ट्रकची तपासणी केली असता पोलिसांना ट्रेमध्ये 24 बैल दोरीने बांधून असल्याचे आढळून आले. या बैलांची किंमत जवळपास 2,40,000 असल्याचं सांगण्यात येते. यातील 1 बैल तर मृतही पावला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख मोसिन मोबिन कुरेशी टेकानाका, मोहम्मद रफीक खान, अब्दुल रशीद खान उर्फ सद्दाम शेख भाजी मंडई कामठी व फिरोज नामक युवकाला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत वाहनासहित एकूण 7,40,000 रुपयांचा माल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत मौदा पोलिसांनी राबडीवाला पॉईंटवर आयशर ट्रकला थांबवून त्यातील 26 गोवंश प्रजातींना मुक्त केले. या सर्व जनावरांना मोठ्या क्रूरतेने ट्रकमध्ये बांधून डांबण्यात आले होते. या सर्व प्रजातींची किंमत 2,60,000 रुपये इतकी सांगण्यात येते. पोलिसांनी सर्व गायींना जवळपासच्या गोशाळेत पाठवले व ट्रकसहित एकूण 8,60,000 रुपयांचा माल व आरोपी उमेश देवडा याला आपल्या ताब्यात घेतले. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र डोंगरगाव येथील चारगाव बुडगे येथे गुरुवारी सकाळी गस्ती पथकाला मृत बिबट्या आढळून आला. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या उपस्थितीत मृत बिबट्याचा पंचनामा करून त्याला जाळण्यात आले.
घटनास्थळी ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवन संरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव आर एम वाकडे, ब्रह्मपुरी वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, सिंदेवाईचे पशुधन विकास अधिकारी डॉ एस एस गवारे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ विनोद सुरपाम यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित सापडले आहेत. बिबट्याची व घटनास्थळाची पाहणी केल्यावर सर्व वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्याला जाळण्यात आले. तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.